नमस्कार। अपन आद्य शंकराचार्य विरचित भजगोविंदम स्तोत्राचा परामर्श घेतोय। मागच्या वेळेला स्तोत्रामधला 13वा श्लोक अर्धवट झाला, पूर्ण नाही झाला। तिथून सुरुवात करूया। श्लोक आहे, काते कांता धनगत चिंता वातुल किंतव नास्तिनियंता त्रिजगती सज्जन संगतिरेका भवती भवार्णव तरणे नव। आचार्य पुन्हा पुन्हा माणसाला सांगतात, अरे वातुल किंतव नास्तिनियंता, तू असा काय वागतोयस आयुष्यामध्ये की जणू काही मीच करता करविता आहे। आपल्याकडे म्हण आहे, लाथ मारीन तिथे पाणी काढेन, अशा वृत्तीची माणसं असतात। वस्तुत प्रत्यक्षामध्ये असं काही नसतं। म्हणजे आचार्यांना या ठिकाणी सांगायचं आहे, किती अहंकार धरशील, किती अहंकार करशील, प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये जी घडते, जी होते किंवा आपण ती करतो, आपल्याला वाटतं की मी करतो किंवा मी केलं, मी होतो म्हणून झालं, प्रत्यक्षामध्ये तसं काही नसतं। किंवा आपल्याकडे आपण काही आपल्या हातून नाही झालं, इच्छा होती करायचं, आपण म्हणतो ईश्वर इच्छा बली असी। एरवी म्हणायचं लात मारून तिथं पाणी काढे, आणि नाही झालं की म्हणायचं ईश्वर इच्छा बली असी। म्हणजे आपण जे वागतो, आपण जे करतो, त्याच्यामध्ये अहंकार किती असतो, आणि सगळा घात जो होतो तो या अहंकारामुळे होतो। म्हणून आचार्य प्रश्न विचारलं, तुझ्यावरती नियंत्रण करणारा कुणी नाही असं तुला वाटतं करे? याचा अर्थ उत्तर अपेक्षित करणारा कोणीतरी आहे, तुला चालवणारा कोणीतरी आहे। किंबहुना भगवद्गीतेमध्ये जो कर्माचा सिद्धांत सांगितलेला आहे की आपण जे करतो ते सव्याज आपल्याकडे परत येतं। चांगलं केलं चांगलं येतं, वाईट केलं वाईट येतं, आणि नुसतं तेवढंच येत नाही, मी शब्द वापरला, सव्याज परत येतं। आणि मग त्यावर म्हणतो, देवा कार्य केलं असतो असं, भगवंताचं तुमच्याशी काही वैर आहे? पण आपण लगेच म्हणतो, देवा तुला बघवलं नाही बरं का, माझ्या देवाला बघवलं नाही आमचं, असं नसतं। हा सगळा कर्माचा सिद्धांत आहे। आणि म्हणून आचार्य वेगळ्या शब्दामध्ये तिसऱ्या चरणामध्ये पुन्हा सांगताय, त्रिजगती सज्जन संगती ही एका। सज्जन संगत, चांगल्या माणसाची संगत धरली तर तू चांगला घडशील। आता संगतीचा परिणाम कसा होतो बघा बरं का, सगळ्यांना माहीत आहे। सगळा कौरवांचा जन्म हा हस्तिनापुराला राजवाड्यात झाला, पांडवांचा जन्म जंगलामध्ये झाला। तर कौरव लहान होते, पांडव लहान होते, ते त्यांचं संस्कारक्षम वय होतं, आणि त्या वयामध्ये दोघांना संगती कशी लाभली? दुर्योधनाला संगती लाभली ती शकुनीची, कसा घडला? आणि पांडव ज्यावेळेला लहान होते, संस्कारक्षम वय होतं, त्यावेळेला ते रानावनामध्ये आश्रमामध्ये राहत होते, त्यांना संगती लाभली ही ऋषीमुनींची, ते कसे घडले? म्हणून या ठिकाणी आचार्य जे सांगतायत
त्रिजगति सज्जन संगति ही एका, एकमेव सज्जन संगति जर तू धरलीस, सज्जनांच्या चांगल्या लोकांच्या चांगल्या विचारांच्या संगतीमध्ये राहिलास तर काय होईल, भवती भवार्णव तरणे नौका। म्हणजे ही जी संगती सज्जन संगती आहे, चांगल्या माणसांची संगती आहे, चांगल्या विचारांची संगती आहे, ही तुला जणू काही या भवसागरामधून तरून नेणारी नौका ठरेल। तू ठरव की मला संगती चांगली पाहिजे। आमचं कसं आहे पटलं, लगेच पटलं, हे करायला पाहिजे। म्हणून दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी नाहीच, उद्यापासून सकाळी ज्ञानेश्वरी उघडली, कुठेतरी वरती माळ्यावर ठेवली होती, फळीवर ठेवली होती, काढली, झटकली आणि आजपासून ज्ञानेश्वरी। सांगितलं ते गीताधर्मात कोणीतरी कोंडवेकर आले होते, त्यामुळे चांगल्या विचारांची संगती पाहिजे, आजपासून ज्ञानेश्वरी। जेमतेम 7-8 ओव्या वाचल्या, आता पुढचं उद्या। दुसऱ्या दिवशी आणखीन एक कमी झाली, छोटी एक कमी झाली, हे काय आपल्याला झेपण्यातलं नाही आहे। आणि मग पुन्हा कुठे, पूर्वीच्या ठिकाणी का उपयोग झाला? याचं कारण, आपला जर स्वभाव बदलायचा असेल, स्वभाव बदलायचा असेल तर त्याला तेवढा वेळ दिलाच पाहिजे। याचं कारण, चांगल्या माणसांची चांगल्या विचारांची संगती एकदम नाही पचत आपल्याला, नाही जमत आपल्याला। याचं कारण काय आहे, आमच्या मनावरती झालेले जन्मजन्मांतरीचे संस्कार आहेत, ते संस्कार एकदम पुसून नाही टाकताय। ते जर पुसायचे असतील तर चांगली गोष्ट करण्याकरता कष्टच घ्यावे लागतात। याच्या उलट अनपार्लमेंटरी शब्द वापरतो, उनाडक्या करायच्या असतील तर त्याकरता फारसं काही करायला लागतं, ते सहज होऊन जातं। याचं कारण काय आहे, पाणी नेहमी उताराकडे धावतं। वर चढवायचं असेल तर त्याला इलेक्ट्रिक पंप लावावा लागतो, काहीतरी ऊर्जा द्यावी लागते। ती ऊर्जा जर आम्ही आमच्या विचारांना दिली नाही, आमचा स्वभाव बदलण्याकरता दिली नाही, तर आम्ही बदलणार कसे? म्हणून ऐकायला छान वाटतं की सज्जन संगती, चांगल्या विचारांची संगत, चांगल्या माणसांची संगत ही भवसागर तरून जाण्याकरता उपयुक्त ठरते, छान। पण त्याकरता कष्ट करायला पाहिजे। हे कष्ट करायला आम्ही कमी पडतो। हे कष्ट केले अशक्य आहे का? अशक्य नाही आहे, पण सहज साध्य देखील नाही आहे। त्याकरता कष्ट करा। आणि मग आता आचार्य इथे थांबत नाहीत, तर माणूस फसतो कुठे, फसतो कुठे? मग पुढच्या श्लोकामध्ये, 14व्या श्लोकामध्ये आचार्य पाखंडी लोकांचं वर्णन करत आहे की जिथे आपण फसतो आणि ते छान वाटतं, कारण तिथे कष्ट काही नसतं। आचार्य म्हणतात, जटिलो मुंडी लोंचित केशा काशा यांबर बहुकृत वेशा पश्यन पश्यन्नपि चन पश्यति मूढो युधर निमित्त बहुकृत वेशा। काहीच जमत नाही, काहीच जमत नाही, म्हणजे उदरनिर्वाहाचा व्यवसाय देखील जमत नाही, उदरनिर्वाह देखील जमत नाही। मग पैसे तर पाहिजे, चरितार्थ तर चालला पाहिजे, याच्याकरता लोक काय काय करतात? जटिलो, केस वाढवतात, केस वाढवतात म्हणजे जटा, मुंडी मुंडन करायचं, किंवा लोंचित केशा, मुंडन केलं तरी काही दिवसांनी केस वाढणारच, एक एक केस धरून उपटायचा।
हे परत तुळतुळीत झालं. आणि काय करायचं, काशायांबर बहुकृत वेश, पांढरेशुभ्र कपडे काया, पिवळे कपडे, भगवे कपडे. लोकांना वाटत काय हो, जटा वाढवल्या, भगवे कपडे घातले, कुणीतरी सिद्ध पुरुष असावा, लोक आकर्षित होतात. आणि नुसतं एवढंच करायचं नाही, हे झालं ना की मग भक्त म्हणत नाही, मी शब्द वापरणार आहे, भगत गोळा करायचे, भगत गोळा करायचे. कुठेतरी दोन चार आध्यात्मिक पुस्तकं वाचायची, कळत काहीच नाही, मग त्याच्यातलं इकडचं ऐकून तिकडचं ऐकून तिकडचं ऐकून. मग आता मी सत्संग लोकांना गोळा करायचा, लोकांच्याकडनं पैसे, किंवा म्हणायचं मला त्रिकाल ज्ञान झालं आहे, मी हे बरं करतो, मी ते बरं करतो. साधारण एक 20-25 वर्षापूर्वी त्र्यंबकेश्वरच्या अलीकडे एक बाबा असे होते, त्यांना पोलिसांनी नंतर पकडलं, त्यांना फरशीवाले बाबा म्हणायचे, रांग असायचे फक्त दर रविवारी. आणि काय, तुम्ही तुमची अडचण सांगायची, त्या फरशीच्या तुकड्यांनी तुमच्या डोक्यावर मारणार, डोकं त्याच्या पायावर ठेवायचं, इथं मागे मारणार, झालं बरं, टाक पैसे. आणि मग त्याच्यामध्ये काय असायचं, त्या गर्दीमध्ये काही माणसं याचे भगत, हो मी दोन वेळी येऊन गेलो, मला खूप फरक पडला बरं का, लोकांना वाटतं बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी आचार्य शब्द वापरला आहे, पश्यन न पिचन पश्यती मूढा, मूढा दंभ, मूढ म्हणजे दंभ, दंभ असतो त्याच्या अंगामध्ये. दंभ, दंभ याचा अर्थ काय, दंभ याचा अर्थ काय, आचार्याने त्याची व्याख्या केली बरं का, स्वस्य अन्यथा प्रदर्शनम, स्वस्य स्वतःचं, अन्यथा म्हणजे आपण नाही तसं प्रदर्शन करणं, ह्याला म्हणायचं दंभ, ह्याला म्हणायचं दंभ. म्हणजे मी जसा नाही तसा आहे असं दाखवणं, त्याचा प्रसार करणं, ह्याला म्हणायचं दंभ. म्हणजे माणसाने बोलावं किती, आपल्याला जेवढं कळतं त्याच्यापेक्षा कमी, आपल्याला जेवढं कळतं त्याच्यापेक्षा कमी. पण ही मंडळी कशी असतात, बोलत सुटायचं, दाखले द्यायचे. माझ्या स्वप्नामध्ये ज्ञानेश्वर माऊली आल्या होत्या, ज्ञानेश्वर माऊलींनी माझ्या डोक्यावर हात ठेवला, यांच्या स्वप्नामध्ये कोण गेलं बघायला. मग त्यांचे जे भगत गोळा झालेले असतात त्यांनी जय जयकार करायचा, मला साक्षात्कार झाला असं म्हणायचं. कशा करणार, म्हणजे जेवढं कळतं ना त्याच्याविषयी कमी बोलावं, यांना कळत नाही आहे त्याच्याविषयी जास्त. म्हणजे ढोंग, हे सगळं ढोंगी बाबा. मग हा जो बदल आहे, दोन भाग आहेत बरं का, बहिरंग आणि अंतरंग. माणूस भूलतो कुठं, बहिरंग. म्हणून चोखा मेळ्याच्या अभंगामध्ये एक ओळ आहे, काय भुललं असी वरलिया रंगा, आणि सर्वसामान्य मनुष्य बहिरंगावरती भूलतो आणि फसतो. म्हणून आचार्य या ठिकाणी सावधानतेचा इशारा देतात, जपून जपून. असे अनेक तुला सापडतील, कोपऱ्या कोपऱ्यावर सापडतील, यांच्यापासून जरा जपून राहा, हे असं बरोबर नाही. भगवद्गीतेमध्ये याच्याबद्दल काही म्हटलं आहे का, तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंताने देखील सांगितले बरं का, कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस उच्चते.
कर्मेंद्रिय आणि संयम बाहेरून हे दाखवायचं की माझ्या कर्मेंद्रियांवरती खूप संयम आहे, अमकं करत नाही, तमकं करत नाही, खात नाही, अमकं करत नाही, तुमच्या समोर नाही, आतमध्ये गेलं सगळं चालू. म्हण कर्मेंद्रिय आणि संयम य असते मनसा स्मरण, पण मनामध्ये सगळे तेच विचार. म्हणून भगवंत म्हणतात इंद्रियार्थान विमूढ आत्मा, नुसतं मूढ म्हणत नाहीत भगवंत, विमूढ आत्मा मोठा ढोंगी हा मिथ्याचार, याला म्हणजे मिथ्याचार आहे. म्हणजे दाखवायचं एक, करायचं एक. म्हणून आचार्य सांगतात त्या ठिकाणी अशा लोकांपासून सावधान, ज्याच्या मनातल्या वासना गेल्या नाहीत बाह्यांगाने काय उपयोग आहे, मनातल्या वासना कमी झाल्या पाहिजेत ना. त्याचं कारण एकच आहे, जन्म जन्मांतरीचे आमच्यावर असलेले संस्कार या जन्मातलं नाही आहे, अनेक जन्मातनं आलेलं आहे, ह्याच्याशी आपल्याला लढाई करायची. युद्ध जे आहे ना, रात्रनिनामा युद्धाचा प्रसंग, तुकोबा म्हणतात रात्रनिनामा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, मनामध्ये युद्ध चाललेलं असतं. कोणाची विवेक याच्याकरता अगोदरच्या श्लोकामध्ये भगवंताने आचार्याने सांगितले विवेक विवेकाने राहा, तर तम ओळखता आलं पाहिजे. आणि याचंच वर्णन माणसाचं आचार्य पुढच्या श्लोकात करतात. माणसाचं वर्णन चालल्यावर तुझं कसं असतं गाड्या, अंगम गलितम वलितम मुंडम दशनविहीनम जातम तुंडम वृद्धो याती गृहीत्वा दंडम तदपि न मुंचती आशा पिंडम. अजून तरी सावध हो रे बा, अजून तरी सावध हो. काय म्हणलंय, अंगम गलितम, बाल्य तारुण्य प्रौढत्व वृद्धत्व या शरीराच्या अवस्था आहे, आणि त्या त्या अवस्थेमध्ये जात असताना शरीरामध्ये बदल होत असतो हा समजून घेतला पाहिजे की प्रौढत्वाकडून वृद्धत्वाकडे गेल्यानंतर अंगम गलितम हे होणारच, शरीरामधली शक्ती कमी होणारच, ज्ञानेंद्रियांमधली शक्ती कमी होणारच, कर्मेंद्रियांमधली शक्ती कमी होणारच. आणि पुढे काय म्हणले, वलितम मुंडम मान डुगडुगायला लागते, हे जे मस्तक आहे हे डुगडुगायला लागतं. आणि पुढे काय होतं, दशनविहीनम जातम तुंडम, तुंडम तोंड, तोंडामधले दातही गेले, तोंडामधले दातही गेले. वृद्धो याती गृहीत्वा दंडम, चालताना हातामध्ये काठी आली का, तर मला माझा झोक सांभाळता येत नाही. जाणीवपूर्वक शब्द वापरल्यावर का झोक, मी शिकलो कोणाकडनं शिकलो, रामभाऊ म्हाळगी शेवटल्या आजारामध्ये कॅन्सरने मुंबईला टाटा हॉस्पिटलमध्ये होते, आमच्या मामांच्या बरोबर गेलो, मामांना काही काम होतं ते म्हणलं बैस जरा, रामभाऊ जेवढे त्यांचा परिचय होताच, मी जरा दोन तीन कामं करून अर्ध्या पावण्याचं येतो. रामभाऊंना टॉयलेटला जायचं म्हणून ते कॉटवरनं उतरले आणि क्षीण झाले होते. मी त्यांना म्हणलं रामभाऊ तुमचा तोल जातो आहे. त्या अवस्थेमध्ये ते मला काय म्हणले, चुकीचा शब्द वापरलास, शरीराचा जातो तो झोक आणि मनाचा जातो तो तोल. म्हणजे वृद्धो याती गृहीत्वा दंडम, हातामध्ये काठी आली तरी देखील तदपि
न मोहिंचती आशापिंडम, एवढं सगळं झालं तरी मनातल्या आशा काही सुटत नाहीत. म्हणजे होतं काय, आचार्यानं काय सांगितलंय, या भोगासक्तीमुळे माणसाचं अधपतन होत. अरे आता तरी आचार्य म्हणून आता तरी एवढं सगळं झालं, अंगात काही शक्ती नाही, तोंडात दात नाही, हल्ली सोय झाली आहे कवळी बसवायची, त्यालाही मर्यादा येतो, समजून घ्या ना. एक ग्रस्त मी बघितले, कवळी बसवले, सगळं व्यवस्थित झालं, त्यांनी डॉक्टरांना काय विचारलं, पहिला प्रश्न, आता या दाताने मला चकली तोडता येईल का? पुरे ना, पुरे ना, हे मान्य करणार की हे नाही, या मर्यादा आलेल्या आहे, या मर्यादेमध्ये मला राहायचं आहे, हे मान्य करा ना. म्हणजे वयाच्या 70-75 जरी म्हणलं तर वयाच्या 35-40 जसा होतो तसं मला करायचं, कसं जमेल? म्हणजे भोगासक्तीमुळे माणसाचं अधपतन होतं हे या श्लोकातनं आचार्यांना ठसवायचं आहे. होतं काय, आपण भोग भोगत नाही तर भोग आपल्या शरीराला भोगतात हे समजून घेतलं पाहिजे. सुरुवातीला आपण भोग भोगतो पण मग भोगांच्या अतिरेकामुळे भोगी रोगी होतो हे समजून घेतलं पाहिजे. वार्धक्याने शरीर जीर्ण झालं आहे, जर्जर झालं आहे, पण मनातली तृष्णा मात्र जीर्ण होत नाही पाहिजे. मिक्सरमधनं काढून खा पुरे ना, नको ना आता, ते कमी व्हायला पाहिजे, ही आशा सुटायला पाहिजे, ही तृष्णा संपायला पाहिजे. हे केव्हा संपणार? आणि ह्याच्यामुळे होतं काय, माणसाचं अधपतन होतं आणि मग त्या इच्छा मनामध्ये राहतात. आता व्यवहारातलं उदाहरण देतो बरं का, की मनुष्य आता डॉक्टरांनाही कळतं की फार दिवस काही जाणार नाही, मग डॉक्टर ते जवळच्या लोकांना काय सांगतात, आता ते जे मागतील ना ते त्यांना द्या. बरोबर आहे ना, आता ते जे मागतील ते त्यांना द्या, हे असं का सांगतात डॉक्टर? याचं उत्तर भगवंतानी भगवद्गीतेमध्ये दिलं आहे 8व्या अध्यायामध्ये. ते डॉक्टर सांगतात, यय्यम वापी स्मरण भावन त्याच्या त्यंतय कलेवरम तंतमे वैदिक औंतय्य सदा तद्भाव भावित. यय्यम वापी स्मरण भावन त्याच्या त्यंतय कलेवरम, हा देह सोडताना मनामध्ये जे विचार असतील, ज्या आशा असतील, त्यानुसार तंतमे वैदिक औंतय्य, तसाच त्याला पुढचा जन्म मिळतो. किंबहुना 15व्या अध्यायामध्ये भगवंतानी हेच सांगितलंय की देह सुटला, आत्मा बाहेर पडला. आत्मा एकटा असतो का बाहेर पडताना? नसतो, एकटा नसतो. तर शरीरामधल्या ज्या सूक्ष्म गोष्टी आहेत, सूक्ष्म गोष्टी मनामधल्या बुद्धीमधल्या, त्या बरोबर घेऊन आत्मा बाहेर पडतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं? बुद्धी. त्याच्यामध्ये काय असतं? स्मृती. त्याच्यामध्ये काय असतं? संस्कार. पण त्याच्यामध्ये काय असतं? मरताना मनामध्ये असलेले विचार, हे घेऊन आत्मा बाहेर पडतो. एकटा नसतो, एकटा नसतो. म्हणून त्याला आपण म्हणतो आत्मा शरीरातनं बाहेर पडला का? नाही, आम्ही काय म्हणतो? जीव बाहेर पडला. जे जीव म्हणजे आत्मा अधिक आत्ता सांगितलेल्या सगळ्या गोष्टी, आणि मग या सगळ्या सकट तो नवीन देहामध्ये जातो, तो नवीन देहामध्ये जातो. आणि मग तिथे गेल्यानंतर ते जे असतं त्याप्रमाणे
व्यवहारामध्ये जर आपण पाहिलं समाजामध्ये तर असं दिसतं, एकाच आईवडिलाच्या पोटी जन्माला आलेली दोन मुलं, वडील तेच, आई तीच, घर तेच, संस्कार तेच त्या घरातले, असं असताना दोन मुलं स्वभावाने विचाराने भिन्न का? म्हणून मगाशी जो शब्द वापरला मी, जन्मजन्मांतरीच हे घेऊन आलेलो असतो. म्हणून आचार्य सांगायचं, अरे हे समजून घेऊन आता तरी बाहेर पड, आता तरी सोड हे सगळं. आणि मग ह्या ज्या अंतरंगामध्ये, अंतर्मनामध्ये आमच्या इच्छा आहेत, वासना आहेत, कामना आहेत, या बहिरंग साधनेनं जाणार नाहीत, नाही जाणार. बहिरंग साधनेने जाणार नाही म्हणजे कसं? मी रोज जप करतो, करायला पाहिजे. जप करणं ही प्राथमिक अवस्था आहे, पण आम्ही त्याचंच अवडंबर माझं होतं. मी रोज इतका जप करतो, मी देवाचं इतकं नामस्मरण केलं. देवाचं नामस्मरण तू केलं, बदल नाही झाला, उपयोग काय? म्हणजे केवळ जप करणं ही बहिरंग साधना झाली. आम्हाला बहिरंग साधनेमधून अंतरंग साधनेमध्ये उतरायला पाहिजे. अंतरंग साधनेनं उतरायला पाहिजे याचा अर्थ, मी माझा न्यायाधीश झालं पाहिजे. आमचं उलटं असतं, आम्ही दुसऱ्याचे न्यायाधीश असतो आणि स्वतःचे वकील असतो, बॅरिस्टर. माझंच कसं बरोबर, तुझं चुकलं. मी माझा न्यायाधीश झाला पाहिजे, माझं काय चुकलं, मी कुठे कमी पडलो, मी कसं असायला पाहिजे. आणि म्हणून पुढच्या श्लोकामध्ये आचार्य ते सांगतात की केवळ बहिरंग साधना उपयोगाची नाही आहे. आचार्य म्हणतात, अग्रेवनी पृष्ठे भानू रात्रौ चुबुक समर्पित जानू करतल भिक्षा तरुतल वासा तदपि न मुंचती आशा पाशा. ही सगळी बहिरंग साधना झाली. ही सर्वसंग परित्याग करून वनामध्ये गेला, नाही मला देवापाशी जायचं. आणि केलं काय? अग्रेवहनी, थंडी आहे ना, थंडीचे दिवस आहेत, घरामधनं घरी रग पांघरून झोपत होतो, थंडी वाजते म्हणून अग्रेवहनी समोर काटक्या कुटक्या गोळा करून अग्नी प्रज्वलित केला, शेकत बसलाय, पृष्ठे भानू पाठीवर छान सूर्याचं ऊन घेतोय, हां आता बरं वाटतंय. आणि काय केलं? रात्र उच्चुक समर्पित जानू, रात्रीच्या वेळेला झोपला, गुडघ्यामध्ये डोकं घातलं, थंडी वाजते हो, रात्र चुबुक समर्पित जानू, जानू म्हणजे गुडघे, गुडघ्यामध्ये डोकं घालून बसला, करत आला भिक्षा. दुपारी 12 वाजले की भूक लागणारच हो, करत आला भिक्षा तरुतल वास, तरुतल वास झाडाखाली राहिला. पण एवढं सगळं करून हे बाहेरचं सगळं झालं, घर सोडलं मी, कोणी नाही माझ्याजवळ, मी एकटा राहतं, तदपि न मुंचती आशा पाशा. कथा भागवतामधली आहे. या पद्धतीने सर्वसंग परित्याग करून वनामध्ये गेला, दोनच छाट्या, एक नेसायची, एक दोन बाळात घालायची, काही जवळ बाळगायचं नाही. झालं काय? ती जी वाळात घातलेली छाटी होती ती खाली पडली वाळल्यावर, आणि रात्रीच्या वेळेला उंदराने कोरतडले. आता काय करायचं? उंदीर झालेले आहेत फार, मग त्याच्याकरता मांजर आणलं, मग त्याकरता मांजर आणलं, मांजराने तिथले सगळे उंदीर संपवले आणि ते म्याम्याव करायला लागलं. मांजराची म्हणजे माझी भूक भागवायची अधिक मांजराची, म्हणून मग एक गाय आणली, गायीचं दूध मिळेल.
पण तेवढं बोलून उरत नाही, त्याचं काय करूयात, ते झाडं विकूयात. मग कशाकरता आला होता, कशाकरता म्हणजे संसार सोडला ना, आता इथं वेगळा संसार थाटायला लागला. तथापि न मुंचती आशा पाशा, आशा सुटत नाही, आशा सुटत नाही. म्हणजे माणसाने ओळखलं काय वय यामध्ये, तर आपल्या मनामध्ये अडथळे कशा कशाचे. मला भगवंतांपाशी जायचं आहे, निदान प्रौढत्वामध्ये वृद्धत्वामध्ये तरी मनामध्ये विचार यायला पाहिजे की मला भगवंत भेटला पाहिजे. अरण्यामध्ये नाही येणार कदाचित, कदाचित म्हणतो आला तर फार चांगला आहे. तर पहिला अडथळा, तर पहिला अडथळा काय आहे मनामधला, तर मला बाह्य विषयांचं आकर्षण आहे. विषय म्हणण्याचा अर्थ शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे पाच विषय आमकं खावंसं वाटतं, आमकं वाचावंसं वाटतं, आमकं बघावंसं वाटतं. ही सिरियल मी कधीच चुकवत नाही. तुम्ही मला सांगा, चार दिवसानंतर बघितलं तर फार पुढं गेलेलं असतं का? नाही हो, मी त्याच्यामध्ये गुंतून राहायचं. म्हणजे बाह्य विषयांचं आकर्षण हा पहिला अडथळा. दुसरा अडथळा, शरीर आणि इंद्रियांना लागलेल्या सवयी. सवयी, मला जेवताना अमकी अमका पदार्थ हवाच, पाहिजेच, हा जो च आहे ना सवयी, जी सवय लागली ना कमी करा, कमी करा सवय. म्हणजे आज मला पंचपक्वानं जेवण मिळालं, भगवंता तुझी इच्छा. दुसऱ्या दिवशी मला फक्त भाजी भाकरी मिळाली, भगवंता तुझी इच्छा. तू जसं ठेवशील मला मान्य आहे, मला मान्य आहे. याचा अर्थ मी माझी इच्छा लादणार नाही मनावर. आणि याच्यामुळे होतं काय, की आपली जी इंद्रिय आहेत ना, नाठाळ्यात. दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणलंय, भगवंताने म्हणलंय इन प्रमाथी नाठाळ्यात, ती तुम्हाला सारखी ओढत असत. तिकडे जिव्हा लौल्य ओढत असतं. आणि मग मन आमचं फरफटत जातं, चला आजच्या दिवस काय बिघडलं. तर रोजच तसं होतं. आणि तिसरा अडथळा, आमचं मन स्वतः अतिशय चंचल आहे, अतिशय चंचल आहे. किंबहुना सहाव्या अध्यायामध्ये अर्जुनानेच प्रश्न विचारला आहे भगवंताला, चंचला मी मना कृष्ण प्रमाथी बलव दृढम तस्य अहम निग्रहम म्हणजे वायोरिव सुदुष्करम. अर्जुन चंचला मी मना कृष्ण आणि कसं प्रमाथी आणि बलव दृढम, अतिशय दांडगय मन आहे, बलवत दृढम दांडगय. आणि हे कसं आहे, आवरणं कठीण आहे गड्या. भगवंतांना अर्जुन म्हणत आहे, आणि किती आवड आहे, वाऱ्याला जसं पकडणं अशक्य आहे ना, तसं मनाला आवरणं अशक्य आहे. स्वतः अर्जुनाचा प्रश्न आहे. अर्जुन हा कोणी सामान्य नव्हता. आम्हाला गीता वाचायला वाटतं अर्जुन सामान्य, सामान्य नव्हता. ती नर नारायणाची जोडी आहे. दहाव्या अध्यायामध्ये भगवंत स्वतः म्हणतात, वृष्णीना वासुदेव असमी पांडवाना धनंजया. पांडवामधला धनंजय ही माझी विभूती आहे, भगवंत स्वतः तोंडाने सांगतात. पण असा अर्जुन भगवंतांना विचारतो की मन हे अतिशय नाठाळ आहे, अतिशय दांडगा आहे, याला कसं आवराव. हे अर्जुनाची स्थिती. आम्ही मागे पळवाट काढलं नाही, मग आमचं बरोबर चाललंय. अर्जुन जर असं म्हणतो, मग आम्ही जर काय की झडकी पत्ती आमच्या मनामध्ये आलं स्वावं असू दे, असं चाल नाही, अशक्य नाही आहे, अशक्य नाही आहे. म्हणजे अध्यात्म ही बहिरंगाची साधना नाही, तर ती अंतरंगाची साधना आहे. मग सामान्यापेक्षा थोडीशी वरची अवस्था बरं का,
ही मंडळी काय करतात तेही आचार्य सांगतात. तेही आचार्य सांगतात की सावधान, हे सगळे सावधान ते इशारे आहेत. ही मंडळी काय करतात, सामान्य माणसं थोडीशी वरची, मी असं म्हणू की पाचवी सहावीमध्ये गेल्यात, अगदी बालवर्गात नाही. ही मंडळी कशी असतात, कृते गंगा सागर गमनम व्रत परिपालन मथवा दानम ज्ञानविहीन सर्व मतेन मुक्तीन भजती जन्म शतु. कुरुते गंगा सागर स्नानम, गंगा सागरामध्ये स्नान, तीर्थयात्रा, पर्यटन. पर्यटन शब्द मी जाणीवपूर्वक वापरतो बरं का, तीर्थयात्रेला गेला का नाही ते आध्यात्मिक पर्यटन असतं. आध्यात्मिक पर्यटन असतं, पळा 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 सकाळी उठायचा, आपल्या अमकामक बघायचो, गाईड सांगतो, मग त्याच्या पाठीमागे गावात सुटलं तर सांगतो, मग सांगतो वाराणसीला गेल्यानंतर आज संध्याकाळी आरतीला गंगेच्या आरतीला जायचं बरं का, तिथून आम्ही टाळा गंगेच्या आरतीला आम्ही होतो काय कळलं, पण आम्ही गंगेची आरती अटेंड केली आहे. कुरुते गंगा सागर गमन, गंगा सागर शब्द आचार्यांनी जाणीवपूर्वक, गंगा सागर म्हणजे कुठे हे ठिकाण, ज्या ठिकाणी गंगा नदी सागराला मिळते ती एका मुखाने मिळतच नाही, अनेक मुखांनी मिळून ती गंगा नदी सागराला मिळते, त्याला गंगा सागर म्हणतात. कुरुते गंगा सागर गमनम किंवा व्रत परिपालनम अथवा दानम, अनेक व्रतांचं पालन करतो. श्रावण महिना आहे, श्रावणी सोमवारचा उपवास पाहिजे, संध्याकाळी श्रावणी सोमवारी महादेवाचं दर्शन घेतल्याखेरीज मी उपवास सोडत नाही बरोबर, संकष्टी करायलाच पाहिजे, शनिवार करायलाच पाहिजे, शुक्रवारची सवाष्ण घालायलाच पाहिजे, सगळं म्हणून व्रत परिपालन नसतं पालन आहे, परिपालन पूर्ण अथवा दानम, दानधर्म करायला पाहिजे. मागच्या वेळेला बोललोय शुक्रवारची सवाष्ण बोलवायची आणि तिची खणा नारळांनी ओटी भरायची, खण असा की शिंप्याकडे गेल्यानंतर म्हणतो नाही नका वापर. दानम ज्ञानविहीन सर्व येते, हे सगळे ज्ञानविहीन आहे. हे काय झालं, हे कर्मकांड झालं, हे कर्मकांड झालं. मागल्या आठवड्यामध्येच एका ठिकाणी असं व्याख्यानाला गेलो होतो, नंतर मी विचारलं की प्रश्न विचारायचं तर विचारा, ते प्रश्न असा होता की कर्मकांड किती मर्यादेपर्यंत करा. मी उलट प्रश्न विचारला, कर्मकांड कशाला म्हणायचं, आणि उदाहरण म्हणून सांगतो बरं काय, अभिमानाने सांगतो एखादा ग्रस्त अभिमान, मी रोज आंघोळ झाल्या लगेच देवपूजा करतो बरोबर, काय करतो, निर्माल्य काढलं, देव तांबण्यामध्ये घेतले, देवाला स्नान घातलं, चांगला शब्द वापर, आंघोळ घातली म्हणत नाही, ते म्हणता ना देवाला आंघोळ घातली, देवाला स्नान घातलं, देव स्वच्छ पुसले, जागेवर ठेवले, गंध लावलं, ते सुद्धा अगदी बरोबर आम्हाला माहिती, पोटाने गंध लावलं, अनामिकेने गंध लावलं, नंतर फुलं वाहिली, नैवेद्य दाखवला, आरती केली, साष्टांग दंडवत घातला, हे सगळं कोणी केलं, शरीराने केलं, हे सगळं कोणी केलं, शरीराने केलं. प्रश्न माझा असा की मनाने काय केलं, मनाने काय केलं त्यावेळेला, घरं लहान आहे मान्य,
जे स्वयंपाकघर आहे जुना शब्द हल्ली सगळं किचन, तिथे छोटासा देवाचा देवार आहे, देवाऱ्यापाशी उभारून तुम्ही पूजा करताय, उभारून पूजा करताय असंही म्हणतो हल्ली. आणि तिथे सौभाग्यवतीने दूध तापायला ठेवलं गॅसवरती, मी देवाची पूजा करतोय, ते दुधाचा आवाज आला बहुतेक टाव फुगत आलं बरं का, देवपूजा करता करताना मी जोरात ओरडतो, अगं लक्ष कुठं दूध होतं जाईल ना, देवपूजा झाली नाही नाही, हे कर्मकांड झालं. म्हणून आचार्य काय म्हणतात, मुक्तींना भजती जन्मशक्तेनं, हे असंच जर करत राहिलं तर शेकडो जन्म गेले तरी मुक्ती नाही मिळणार. याच्याकरता काय समजून घ्यायला पाहिजे, मन, आमच्या मनामध्ये स्वभावतःच मूलतःच तीन दोष आहेत, तीन दोष आहेत. एकाला म्हणलं मल, दुसऱ्याला म्हणलं विक्षेप, तिसऱ्याला म्हणलं आवरण. मल, विक्षेप, आवरण हे आमच्या मनाचे तीन दोष आहेत. याचं निवारण केलं तर आम्ही म्हणतो आतमध्ये जायचं, अंतरंग, हे पहिले तीन दोष नाहीसे का. तर मल म्हणजे मनाची अशुद्धता, हे मन अशुद्ध कशामुळे झालं आहे तर राग द्वेषामुळे झालेलं आहे. राग म्हणजे अनुराग, संताप नाही, अनुराग. अनुराग म्हणजे मी माझं, मी माझं. आणि द्वेष म्हणजे तू तुझं, हे मला हवं, हे मलाच हवं, त्याला नको. मला मिळालं की आनंद, त्याला मिळालं, मला न मिळता त्याला मिळालं दुःख. आणि सतत त्यालाच मिळायला लागलं, मला मिळतच नाहीये, मग त्याचा द्वेष. हे ठासून भरलंय, हे ठासून भरलंय. याचा अर्थ हे मूलभूत इंग्रजी शब्द फंडामेंटल द्वंद्व आहे, आणि त्याच्यावरती सगळी द्वंद्व आधारित आहे. सुखदुःख याच्यावरती आलं म्हणे, मला मिळालं सुख, त्याला मिळालं दुःख, बरोबर आहे ना. लाभ हानी याच्यावरती आलं म्हणे. याचा अर्थ मी जो आहे ना, हा मी कमी व्हायला पाहिजे, मी कमी व्हायला पाहिजे. ह्या सुरुवातीच्या लहानपणीच्या मी म्हणणं वर्धिष्णू काय होत असेल तर अहंकार, अहंकार. आणि ह्या अहंकारामुळे तो पुढे जाऊच देत नाही आम्हाला, आतमध्ये उतरूच देत नाही, इतका ठासून भरला आहे. आणि मग ह्याच्यामध्ये कसं असतं, वस्तू असते, प्रसंग असतो, व्यक्ती असते. ही व्यक्ती मला आवडते, ती नाही आवडत, का नाही आवडत, काहीतरीच काहीतरीच म्हणजे काय, तुमच्या अंतर्यामी असलेला जो आत्मा आणि त्याच्या अंतर्यामी काय आहे, काहीतरीच आहे, नाही हो. संपूर्ण निर्दोष मनुष्य अजून जन्माला यायचं आहे, पण जगामध्ये संपूर्ण निर्दोष एकमेव फक्त भगवंत आहे. आमच्यामध्ये, माझ्यासकट प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी दोष हे असणारच आहेतच, करायचं काय, त्याच्यामध्ये चांगलं काय आहे, काहीच नाही का, आहे ना, मध्ये चांगलं घेऊयात ना, ते चांगलं घेऊयात ना, आणि दोषाकडे दुर्लक्ष करूयात ना. आम्ही दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. मल, मल. आणि ह्या मलामुळे काय होतं, निरनिराळे विकार मनामध्ये निर्माण होते. पहिला दोष आहे मल, दुसरा आहे विक्षेप. विक्षेप, विक्षेप म्हणजे मनाची चंचलता, मनाची चंचलता. आमचं मन हे अतिशय चंचल आहे, अतिशय चंचल आहे.
आणि अतिशय वेगवान आहे. क्षणात हिथून तिथे, क्षणात हिथून तिथे. उदाहरणार्थ आपण सगळे इथे आला 5:30 ते 6:30, घरी जाईपर्यंत आणखीन अर्धा तास, 7, कदाचित 7:15 ते होते. घरी कोणीतरी यायचं आहे, त्यानं सांगितलं 7:30 या. मनामध्ये विचार चालू, 7:30 ते घरी येणार आहे. कुठून येणार आहेत? बिब्बेवाडीहून येणार आहे. म्हणजे आता किती वाजले? 6:15 वाजले. तर निघाले असतील बरं का? झालं ना, ते निघाले असतील. बसने येणार, त्यांना बस मिळेल का? गर्दीची वेळ आहे. नाही नाही, तिकडं जायला गर्दी असते, इकडे यायला गर्दी नसते. सुरू म्हणजे कुठल्या कुठून भरकटत गेलो. एक साधा प्रयोग करून बघा बरं का. प्रयोग, मी असं मानतो की आपण सगळे रोज नामजप करताय, एक अभ्यास करायचा आहे. माळ घेऊन हातामध्ये बसलो, मांडी घालून बसलो, ताठ बसलो, जप करायला सुरुवात केली. पूर्ण 108 मण्यांच्या वेळेला त्या नामामध्ये माझं पूर्ण लक्ष असतं का? नसतं. पहिले 5-6 म्हणी ओढेपर्यंत त्याच्यामध्ये असतं, आणि 5-6 म्हणी झाले ना की मला हळूच विचार डोकवतो, आणि आम्ही त्याच्यामध्ये गुरफटले इतके जातो की शारीरिक क्रिया फक्त मणी ओढायची होते. मन चंचल आहे का नाही? निदान एक माळ जप करताना पूर्ण वेळ माझे त्या नामामध्ये लक्ष पाहिजे. चंचल आहे मन. मी नामजपाला बसलो तर ही अवस्था, एरवीच्या वेळेला काय होईल? हा दुसरा दोष. आणि म्हणूनच अर्जुनाचा मगाचा जो प्रश्न आहे ना, चंचला मी मला कृष्ण प्रमाती बलवंतृणम तस्याहन निग्रहम म्हणजे वायोरे वसुष्करम, आणि तात्काळ भगवंत उत्तर देतात काय म्हणतात? असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रह चल. मन हे चंचलच आहे, त्याचा निग्रह करणं असंशय. बरोबर म्हणतोय, असंशय मन तसंच आहे. पण उत्तर काय? अभ्यास आहे ना. तो कोणते अभ्यास म्हणजे काय? लहान मुलांना म्हणतो अभ्यास कर रे, अभ्यास कर रे. मोठ्या माणसाला ते महत्त्वाचं आहे, अभ्यास कर रे. अभ्यास म्हणजे काय? श्रद्धा. श्रद्धा पाहिजे, निष्ठा. नुसती श्रद्धा असून उपयोग, निष्ठा पाहिजे. तिसरी गोष्ट निश्चय. चौथी गोष्ट नियमितता. पाचवी गोष्ट सातत्य. आणि सहावी गोष्ट दीर्घकालीनता. हे सगळं असेल तर त्याला म्हणायचा अभ्यास. आमचं काय असतं? दीर्घकालीनता नसते. आम्हाला इन्स्टंट पाहिजे. तू प्यानो की लगेच दुसऱ्याचे रूप दिसायलाच पाहिजे. नाही, मगाशी म्हणलं हे जन्मजन्मांतरीचं, हे खरडून काढायचं आहे हो, खरडून काढायचं आहे. इतकं घट्ट राप बसला आहे त्याच्यावरती, खरडून काढायचं आहे. निजाकरता श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे, निश्चय पाहिजे, नियमितता पाहिजे, सातत्य पाहिजे, आणि दीर्घकालीनता पाहिजे. याला आम्ही म्हटलं तप. मी करायचं काय? महत्त्वाचं वाक्य, मनानीच, मनाच्या साह्याने, मनामध्येच आत्मशांती अनुभवायची आहे. बाहेरचं काही उपयोगाचं नाही आहे. पुन्हा मनानीच, मनाच्या साह्याने आणि मनामध्येच आत्मशांती अनुभवायची आहे, ही बाह्य गोष्ट नाहीच आहे. आणि हे जर जमलं, जिंकलं
आणि तिसरा दोष आहे आवरण. आवरण आच्छादन आहे, इतकं घट्ट आहे ना, इतकं टणक आहे ना, इतकं मजबूत आहे ना, की ते सहजासहजी नाही निघणार. म्हणजे हे अज्ञान, हे अज्ञान कशाचं अज्ञान आहे, स्वस्वरूपाचं अज्ञान आहे. तो माझ्या आतमध्ये आहे, मी कुठं बाहेर शोधतो आहे त्याला, मी का बाहेर शोधतो आहे त्याला, तो माझ्या आतमध्ये बसला आहे हो. 15व्या अध्यायामध्ये भगवंताने स्वच्छ म्हटलं आहे, सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. म्हणून मगाशी जे वाक्य म्हणलं ना, की मनाने, मनाच्या साह्याने आणि मनामध्ये, म्हणजे कुठे आतमध्ये, हे आवरण मला काढून टाकायचं आहे. आणि आवरण कशाचं आहे, हे त्रिगुणांचं आवरण आहे. अशी कल्पना करा बरं का, भगवंत आहेत, भगवंत आहेत आणि मी आहे इकडे, एका बाजूला भगवंत आहे तर एका बाजूला मी आहे, आणि माझ्यामध्ये आणि भगवंतांमध्ये तीन पडदे आहेत. पहिला जो पडदा आहे ना, ज्याला आम्ही म्हणतो पोलादी पडदा आहे, आयरन कर्टन, पलीकडचं काहीच कळत नाही आहे. हा पडदा कशाचा आहे, तमोगुणाचा आहे. त्याला पहिल्यांदा भेदायचं आहे, बाजूला करायचं म्हणत नाही आहे, त्याला पहिल्यांदा भेदायचं आहे. त्याला भेदला की मग तुम्हाला दुसरा पडदा दिसतो. दुसरा पडदा हा जाड कापडाचा आहे, जाड कापडाचा आहे. म्हणजे साधारण अंधुकपणे असं वाटायला लागतं की पलीकडे काहीतरी चांगलं आहे, पलीकडे काहीतरी चांगलं आहे, काय नाही कळत, काहीतरी चांगलं असावं हे पटतं. हा जो पडदा आहे ना, हा रजोगुणाचा आहे. त्यालाही भेदायचं आहे. त्याला भेदलं की पुढे जो पडदा आहे ना, तो झिरझिरीत कापडाचा पडदा आहे, झिरझिरीत कापडाचा पडदा आहे. अस्पष्ट अस्पष्ट असं जाणवायला लागतं, दिसायला लागतं, आहे आहे, पलीकडे छान आहे, भगवंत असावे, नक्कीच नक्कीच वाटतं भगवंत असावे. आणि तो पडदा मग आता बाजूला सारायचा आहे. पहिले दोन पडदे भेदायचे, हा पडदा बाजूला सारायचा आहे. सारायचं काय म्हणलं, की ते सहज शक्य आहे. हा जो पडदा आहे ना, हा सत्वगुणाचा आहे, हा सत्वगुणाचा आहे. हा पडदा बाजूला सारला म्हणजे मी त्रिगुणातीत झालो, साक्षात भगवंत आहे. आणि ते दोन्ही बाहू उभारून म्हणतायस, ये ये, मी तुला जवळ करायला तयार आहे. मग सत्वगुणाचा देखील पडदाच का हो, हे आवरणच का हो, हो हे आवरण आहे. हे आवरण कशाचं आहे, हे आवरण अहंभावाचं आहे, अहंभावाचं आहे. बाकी सगळं आहे, तमोगुण गेला आहे, रजोगुण गेला आहे, ती आवरणं काढून टाकली आहेत मी, पण सत्वगुणाचं आवरण आहे ना, हे अहंभावाचं आवरण आहे. की मला अंधुक होईना देव दिसला आहे, भगवंत दिसलेत, हा अहंभाव आहे. तोही काढून टाका, तोही बाजूला सारा, त्रिगुणा त्रिगुणातीत व्हा, पलीकडे साक्षात भगवंत उभेच आहे तो. आणि दोन्ही बाहू पसरून तुम्हाला कवेमध्ये घ्यायला उभे आहे तो. भगवंतांना एकच दुःख आहे, तू येत नाहीस रे माझ्याकडे, ये ना, मी तयार आहे, मी केव्हाचा तयार आहे, तुला ते कळत नाही रे मी तयार आहे. हे कळण्याकरता सत्वगुणापर्यंत जावं लागतं. म्हणजे तमोगुणाचं आवरण, रजोगुणाचं आवरण हे दूर करावंच लागतं. आपण म्हणाल की माझ्यामध्ये तमोगुण नाही आहे, आहे. हा केव्हा उफाळून वर येतो ना, ते माझं मलाच कळत नाही.
तुला केव्हा आला बरं? फटकन संताप येतो का नाही? अथवा तथवा कधीतरी मी बोलतो का नाही? बोलतो ना, तर तमोगुण अजून आहे, अजून आहे, काढा ना बाजून. कशाला अथवा तथवा बोलायला पाहिजे? आणि अथवा तथवा बोलून काय होतं सांगू काय? समोरच्या व्यक्तीला त्रास नाही, मलाच त्रास होतो, मलाच त्रास होतो. म्हणजे शरीरशास्त्रदृष्टीने सांगायचं तर माझं बी पी वाढतं आणि शांत व्हायला मला वेळ लागतो. तमोगुण आहे ना, करा ना पडदा बाजूला. कशाला आदरात आता बोलायला पाहिजे? तुम्ही ठीक आहे, तुझं ते मत आहे ना, मला मान्य नाही आहे, तुझा मार्ग वेगळा, माझा मार्ग वेगळा, संपलं संपलं. कशाला आदरात आता बोलायचं? काही गरज नाही. रजोगुण रजोगुण हे हवं, ते हवं, ते हवं, ते हवं, म्हणजे काय आहे? आवश्यकता या फार कमी असतात, गरजा या फार कमी असतात. पण आम्ही इतके बुद्धिमान झालो की आम्ही आमच्या आवश्यकतांचं गरजांचं वर्तुळ खूप मोठं केलं आहे. या आमच्या गरजा आहे ना, एवढं नाही आहे. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं, काय होतं ते मी गुंतून पडतो. आणि ह्या आवरणामधला आणखीन एक, ज्याला आपण म्हणू पोटभेद, काय आहे? तुलना, तुलना. मी सतत मनाने माझी स्वतःची दुसऱ्याबरोबर तुलना करत असतो. असं कसं, असं कसं, त्याच्याकडे माझ्याकडे नाही म्हणजे काय? त्याला मिळतं मला मिळत नाही म्हणजे काय? त्याला जमतं मला जमत नाही म्हणजे काय? कशा करतो तुलना करायची? जन्माला येताना प्रत्येक व्यक्ती ही वेगळीच आहे. कुठल्याही दोन व्यक्ती कुठल्याही बाबतीमध्ये सारख्या नाहीत, फरक हा राहणारच. आणि म्हणून मी म्हणतो की सगळ्यात वाईट काय याच्यातलं, इंग्रजी शब्द आईस, आय सी ई, आय सी ई, आईस, सर्वात वाईट. आय म्हणजे इम्पॉर्टन्स, टू सी म्हणजे कम्पॅरिझन, आणि ई म्हणजे एक्सपेक्टेशन्स. इम्पॉर्टन्स टू कम्पॅरिझन अँड एक्सपेक्टेशन्स, याला आम्ही महत्त्व दिलं, हा दोष आहे, हा दोष आहे. कशाला महत्त्व द्यायचं हे मला कळलं पाहिजे. आणि त्याला जर मी महत्त्व कशाला, माझ्या आयुष्यामध्ये मला फक्त भगवंताला महत्त्व द्यायचं का, तर पुढचा जन्म नको. भोगलं सोसलं पुष्कळ झालं, मी तुमच्या हातामध्ये आहे का? नाही आहे. मग जर हे माझ्या हातामध्ये नसेल आणि हे जर माझ्या हातामध्ये नाही, तर किमान मी पुढचे काही जन्म कमी करू शकतो का, याचा विचार व्हायला पाहिजे ना. की ठीक आहे, पण अर्जुनाचा तोच प्रश्न आहे, तोच प्रश्न. मी चांगल्यापणाने वागतो आहे, मी चांगलं करतो आहे, म्हणजे पूर्णत्वाला न जाता जायच्या अगोदर माझा मृत्यू झाला तर हे वाया जाईल का? आणि भगवंत ठामपणे सहाव्या अध्यायात सांगतात, पार्थ नैवेह नामत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत् कश्चित् दुर्गतिं तात गच्छति. अजिबात होत नाही, अजिबात होत नाही असं. आणि भगवंत सांगतात काय होईल, शुचीनाम श्रीमतांगे योग भ्रष्टो विजायते अथवा योगिनामेव कुले भवति धीमता एतद् दुर्लभतरं जन्मेय यदि दृश्य. तुला पुढचा जन्म छान मिळेल रे, आणि जिथे थांबलायस ना तिथून तुला पुढे सुरुवात करता येईल. तर करायला लाग. आमचं चुकतं कुठे माहिती आहे का? आम्ही करतच नाही, आम्ही प्रयत्नच करत नाही का? नाही झालं तर भगवंताने उत्तर दिलं ना, नाही झालं तर सांगतो ना तुला, पुढच्या चांगल्या जन्माची पायाभरणी होते ते कर ना. आणि ते केलंस भगवंत ते सांगते, आम्ही करत नाही, आम्ही काचकूच करतो, कमी पडतो, मागे पडतो, सोडून देतो. आणि विचारतो काय,
असं करून कोणाचं भलं झालं आहे? काय उत्तर आहे याला? हो, ज्यांचं भलं झालं आहे, सज्जन संगती एका, धरा ना आचार्य कळून सांगतात, करा ना तुम्ही, आम्ही करून बघत नाही, केल्यानंतर अनुभवायला पाहिजे. ही अनुभवाची गोष्ट आहे, ही बाहेरून लादता येत नाही, ही स्वतःची स्वतःच करावी लागते. या ठिकाणी थांबतो, पुढच्या वेळेला पुढच्या श्लोकापासून सुरुवात करूया. त्वदीय वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पय.